खिड़की से झांक कर देखा तो यूं ही महसूस होता है कि वो नीला आसमान मैंने अपनी आगोश में ले लिया है। आसमान में बिखरे हुए रंग मेरी ही भावनाओं के रंगों की बौछार का प्रतीक है। गांव की मिट्टी में पला बढ़ा मैं, शिक्षा के पंख लगाकर तरक्की प्राप्त करता गया और 10 दिशाओं को पार करने के लिए उड़ान भरी। आज भारत का प्रतिनिधि बनकर जापान जा रहा हूं। यादें बादलों की तरह गुजर रही हैं। कोल्हापुर के पास लाठ गांव, पंचगंगा के तट पर बसा हुआ देहात। यहां के लोगों के चेहरों पर फैला अचरज रूपी हास्य, हंसी खुशी में तब्दील हुआ ज्ञानेश्वर की सफलता से। उच्च शिक्षा की कोई विरासत न थी, पीढ़ियों से चला आ रहा है दर्जी का व्यवसाय और थोड़ी बहुत खेती। ऐसे घर में ज्ञानेश्वर की परवरिश हुई। सिलाई का काम करने वाले पिता के संस्कारों से ज्ञानेश्वर ने अपनी जिंदगी की डोर को ईंटना शुरू किया। वडील जे माझे होते ते अत्यंत करारी असे होते, पण असं जरी असलं तरी त्यांचं दररोजचं जीवन जे होतं ते इतकं साधं, इतकं सरळ होतं, समजायला सोपं होतं, की त्यामुळे आम्हाला तसा म्हणजे एका बाजूला त्यांचा दबाव वाटायचा आणि दुसरीकडे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळेल असं वाटायचं। त्यांना अभंगाचं ज्ञान तर होतंच, पण संपूर्ण भक्ती संप्रदायाचं ज्ञान प्रचंड होतं, आणि त्यांचा साधेपणा आणि थेटपणा जो आहे तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहिला। लहानपणी दबावाखाली होतो, पण नंतर हळूहळू मी त्यांच्याशी चर्चा करायचो, परमेश्वर आहे म्हणजे काय आणि तो आहे तो दिसत का नाही, तो लोकांची मदत का करत नाही, असे प्रश्न मी त्यांना विचारायचो, आणि त्याचं ते मग त्यांच्या पद्धतीनं अत्यंत सखोल असं वर्णन करायचं। दोस्तों के साथ नाचने कूदने वाले ज्ञानेश्वर को दादाजी ने शिक्षा के प्रति दी हुई आस और मिठाई के लिए दिए 5 पाए का आनंद। पूरा हफ्ता पाठशाला जाने पर ही ये मिठाई के पैसे मिलते थे। आता अपन जिथे आहोत ही माझी कुमार विद्या मंदिर ही पहली शाळा आमच्या अब्दुल्लाट या गावातली। या शाळेत मी पहिली ते चौथी अशी 4 वर्ष होतो। पहिलीला मला मुंगळे गुरुजी होते, दुसरीला धुमाळे गुरुजी होते, तिसरीला संतराम कांबळे आणि चौथीला मठपती नावाचे गुरुजी होते।
तर माझ्या लाटेतल्या जीवनातला हा एक ही एक सगळ्यात महत्त्वाची संस्था असं म्हणता येईल. आणि इथूनच इथल्या शिक्षकांच्या प्रेरणेमुळं मला जे पंख पुढचे मिळाले ते सगळं श्रेय जे आहे ते इथल्या शिक्षकांना जातं. लहानपणापासून ज्ञानेश्वर आपला परिचय, एकमेका बसणं उठणं, सर्व जाती धर्मांच्या लोकांबरोबर मिळून मिसळून वागणं आणि त्याला आपण ज्या म्हणजे काळात जन्मलो त्या काळात इतकी भयानक परिस्थिती होती, जाती धर्माचा पगडा पडलेला होता, तरी ह्या माणसानं कधी हा परीट हा आवळे हा ह्या खालच्या जातीचा असा कधी भेदभाव ठेवून आपलं बसणं उठणं जरी एकत्र होतो, शाळेत जरी एकत्र असलो, त्याच्या पलीकडे जाऊन आपण ज्यावेळेला घरी जाऊ एकमेकाच्या त्यावेळेला एकमेकाच्या ताटातनं आम्ही एकत्र बसून खाणं पिणं असं भेदभाव न करता आणि कोणाचीही त्याला पर्वा नसणार, हा उच्च हा नीच किंवा हा मला काय म्हणलं किंवा दुसरा आमच्या ह्या विद्यार्थ्यावर फिरतो, ह्या मुलांच्यावर खेळतो बागडतो, ह्याच्याबद्दल त्याच्या त्यांच्या मनात थोडं देखील त्याच्यात कधीही म्हणजे वावगं येणार नाही. गाव मे बस की सुविधा भी नहीं थी, ऐसे वक्त में लाट से इचल करंजी का सफर पिता के साथ साइकिल से कर इचल करंजी से कोल्हापुर का सफर एसटी बस से किया, ये जगत यात्रा का आरंभ था. ज्ञानेश्वरला कोल्हापूरला विद्यानिकेतनला ऍडमिशन मिळालं. कोल्हापूर म्हणजे आमच्या दृष्टीनं खूप लांबच होतं, आम्ही कधी कोल्हापूर बघितलं पण नव्हतं. आणि अशा ठिकाणी एकट्यात 10 वर्षाच्या मुलाला नेऊन तिथं शाळेत ॲडमिशन घ्यायचं हे म्हणजे कल्पना खूप कठीण होती त्यावेळेला कल्पना करणं. आणि जेवण भाजी भाकरी केलं तर इतकं आवडायचं, तिखट भाकरीसुद्धा का आवडते जेवणाला. ज्ञानासारखं देवासारखं हाय तू जेवतोस कसं आणि खातोस कसं आम्ही म्हणायचो. आणि दूध प्यायचे हे दूध हाय काय असं करायचा, दूध एवढं प्यायचं त्याला आवड लहानपणी. तुपाची आवड नाही खरं, कशाची आवड नाही, दूध नाही. आणि आत्तासुद्धा जेवणात त्याची काहीसुद्धा तक्रार नाही म्हणजे ज्ञानूची. माझा ज्ञानू होता जाताना आमची म्हातारी बी रडली रडली आणि आम्ही बी रडलो त्याची. म्हणजे रामाला लक्ष्मीला कुठं सोडणार असे म्हणून आमची मालकाला म्हणायली आमची माझा असू एवढं रडायला ती म्हातारी आमची काय करायचं. आणि पारायण मग तर त्यानं पुष्कळ केलं ज्ञानेश्वरीचं पारायण. ज्ञानेश्वरीनं मस्त केलं ते केवढं सांगून तेवढं थोडं आहे त्याचं. कोल्हापूर के विद्या निकेतन हायस्कूल में मिला प्रवेश जिंदगी का महत्वपूर्ण मोड़ साबित हुआ. एकत्र राहिल्यानंतर जेवण राहणं खेळणं सगळं एकत्र असायचं. इथं वर्गाचा किंवा मोठ्याचा भेदभाव किंवा जातीचा भेदभाव इथं अजिबात नव्हता. शाळेमध्ये कुठल्या जातीचा कोण आहे हे आम्हाला कधीच त्याच्यावरती सांगण्यात आलं नाही किंवा कुणाच्या डोक्यातपर्यंत विषय कधी आला नाही. जेवणानंतर की आमच्याकडं प्रार्थनेचे असायचे, प्रार्थनाची वेळेला सर विचारायचे की आज कोणकोण काय काय आज पेपरमध्ये आले आहेत, तर ज्ञानेश्वर मुलांना ते पाठच असायचं कुठल्या पेपरमध्ये कुठली बातमी आल्या काय आले नेमकं काय झाले हे सगळ्या अशा विषयाचे ते पटपटपट असं उत्तरं द्यायचे सांगायचे. परत प्रत्येक वेळेला जी गेस्ट आमच्या शाळेमध्ये यायचे त्या गेस्टना स्वागत करायला त्या गेस्टना त्यांचं प्रास्ताविक किंवा भाषण करायला हे ज्ञानेश्वर मुलांना सरांनी आमच्या शाळेमध्ये आम्हाला त्यांना प्राधान्य द्यायचे. त्यामुळं प्रत्येक येणारी व्यक्ती त्यावेळचे येणारे मंत्री असू देत कोणी असू देत मोठे ऑफिसर असू देत की ते त्यांच्याशी एकदम इथून त्यांच्या बोलण्याचं वक्तृत्वाचं ते सगळे कौतुकच करायचे. सर्वोत्तम बनने की धुन में उसने मराठी संस्कृत अंग्रेजी और हिंदी की तयारी शुरू कर मराठी साहित्य में दिलचस्पी बढ़ी.
कविताएं लिखने की प्रेरणा मिली कि एक चांगला शिक्षक आपल्याला लाभणं हे मुलांसाठी जेवढी भाग्याची गोष्ट असते तसं चांगला विद्यार्थी वर्ग आपल्या समोर असणं आणि अशी जिज्ञासा असलेली मुलं आपल्या समोर शिकण्यासाठी बसणं हे एका शिक्षकाचं फार मोठं भाग्य असतं. मी तर म्हणेन की मुलांच्या भाग्यापेक्षा शिक्षकांचं भाग्य अधिक मोठं आहे. आणि हे ज्ञानदान ही गोष्टच अशी आहे की मी दिलं आणि तुम्ही घेतलं समोरच्यानी एवढ्यावर हा व्यवहार कधीही थांबत नाही. तर हे जे देणं असतं ते इतकं मनापासून दिलेलं असतं आणि त्या मुलांनी इतकं मनापासून ते घेतलं ज्ञानेश्वरसारख्या विद्यार्थ्यांनी की त्यामध्ये एक आनंदाचा फार मोठा भाग होता. तेव्हा त्यांचे उपकार माझ्यावर आहेत असं मी आज मुद्दाम जाहीरपणे सांगू शकते की ह्या मुलांनी माझ्यातला शिक्षक घडवला. पाठशालाने प्रेरणा दी, सोचती, सपना दिखाया. जो लोग उसका सहारा बने, जिन अध्यापकों ने उसे विकसित किया, उनके प्रति मन में आदर भाव रखा. आणखी एक सांगण्यासारखं असं आहे की एक जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप म्हणून होती संस्कृतची पूर्वी, आणि आमचा हाच विद्यार्थी हा शेवटचा विद्यार्थी ठरला. पहिली जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप जी मिळाली महाराष्ट्रामध्ये फार मोठं त्याला मान होता. सी डी देशमुख भारताचे पहिले अर्थमंत्री त्यांना पहिली मिळाली होती. आणि आमचा विद्यार्थी सांगण्यासारखा आहे तुम्हाला की हा शेवटचा आमचा विद्यार्थी जगन्नाथ शेठ शंकर मिळवणारा. एक दिवस माझ्याकडे तो आला आणि म्हणाला फ्रान्स काफ्का यांचं द ट्रायल तुमच्याकडे आहे का, सज बोलून का आहे. त्यानं 8 दिवसात ते पुस्तक परत आणून दिलं. आणि त्याच्यानंतर टॉलस्टॉय यांचं रेझरेक्शन तुम्ही सारखा उल्लेख करता तो मला दाखवणार का, तेही पुस्तक मी देऊन टाकलं. त्याच्यानंतर आणि 15 दिवसांनी आला आणि सहजासहजी तो 15-16 वर्षाचा विद्यार्थी मला म्हणायला लागला शरद बाबूंच्याविषयी तुम्हाला काय वाटतं. मी म्हटलं बाबा एक इतका संयत म्हणजे शृंगाराला संयम असावा इतका मोठा लेखक माझ्या तरी पाहण्यात आपल्या देशातला कोणी आहे असं मला वाटत नाही. त्या काळात शरद साहित्य बऱ्याच अंशानं त्यानं वाचलेलं होतं आणि एवढं सगळं असूनसुद्धा म्हणजे इतकी तीव्र बुद्धिमत्ता, विलक्षण कारुण्य काव्यातून बरोबर नजरेत आणून देणारा हा एवढासा पोरगा ज्ञानेश्वरी मागायला आला आणि ती ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन त्यानं आपलं राहण्याच्या ठिकाण तिथंपर्यंत तो गेला. मला वाटायला लागलं की तो कर्तृत्ववान आहे, तो कुशल अशा प्रकारचा संघटक आहे. आयुष्याच्या कडेवर उभा राहून पदनताला वर खेचून आणण्याची हिंमत त्याच्याकडे आहे. पण एवढं सगळं असूनही तो पंढरीचा वारकरी आहे. पाठशाला की सालगिरह पर जिला परिषद के प्रमुख कार्यकारी अधिकारी शरद काले मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे और विषय था स्पर्धात्मक परीक्षाओं में महाराष्ट्र पीछे क्यों. हमारे मन में बसा हुआ अंग्रेजी भाषा का डर उन्होंने अपने भाषण से निकाल दिया और IAS IFS बनना मुश्किल नहीं है, कोई भी IAS बन सकता है, आप में से हर कोई. ये शब्द ज्ञानेश्वर के मन पर रेखांकित हुए और उसने IAS बनने की ठान ली. माझा मुख्य जे ध्येय होतं ते UPSC किंवा त्याच्यातून IAS IFS हेच होतं. पण मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी लोकांना सांगायचो की मला स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा त्याच्यात त्या द्यायच्या आहेत तर लोक असंच म्हणायचे की अरे हे काय आपलं काम नव्हे. गावातल्या लोकांपासून ते कोल्हापुरात किंवा मुंबईतल्या लोकांपासून मी हेच पाहिलं की ते हेच म्हणायचे की अरे हे आपल्याला जमणारं नाही आहे. मी सर्वसाधारणपणे ज्या परिवारातून आपण येतो किंवा ज्या पार्श्वभूमीतून येतो त्याच्यावरून लोक कसा अंदाज बांधतात किंवा ते कसे स्वतःवरती मर्यादा टाकतात त्याचं ते एक उत्तम उदाहरण होतं. पण मला आतून असं वाटायचं की हे आपण करू शकू. आणि म्हणून जेव्हा MPSC झालं त्यावेळेस माझा आत्मविश्वास जो आहे तो प्रचंड वाढला. BA की परीक्षा में उत्तीर्ण होने के बाद ज्ञानेश्वर ने मुंबई जाने का निर्णय लिया और महाराष्ट्र लोक सेवा आयोग के इम्तिहान में प्रथम स्थान प्राप्त किया. डिप्टी कलेक्टर के पद का कार्यभार संभाला.
एक दिन खतों को छानते हुए एक टेलीग्राम दिखाई दिया। केंद्रीय लोक सेवा आयोग धौलपुर भवन, कृपया मुलाखतीस येताना सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात। साहेबांना भेटलं पाहिजे म्हणजे। मे आय कम इन सर? कम इन। हॅलो, हां बोलिए। हां हां हां, वो फाइल है मेरे सामने। यस यस यस, हां मैं देखता हूं। ओके ओके। सर सर मला थोड़ी सी रजा हवी है। रजा? व्हाट फॉर? अरे अभी तो आया ना तू छुट्टी से। सर ऍक्च्युअली आय हॅव पास द मेन एक्झाम ऑफ UPSC। इंटरव्ह्यूचा कॉल आलाय सर। पण सर मला तयारीसाठी सुट्टी हवी आहे 2 आठवड्याची। घे, तुला पाहिजे तेवढी सुट्टी घे इंटरव्ह्यू पर्यंत। अरे तू IAS होणार, त्याचा थोडं तरी श्रेय मला मिळू दे। नक्कीच सर। जा बर। थँक्यू सर, थँक्यू सो मच। फिर से जोरो शोर से तैयारियां शुरू हुई। सामान्य ज्ञान और वार्तालाप कला, इनसे संबंधित गहराई से अध्ययन शुरू हुआ। वैकल्पिक विषयों को दोहराना, और वो दिन आया कि ज्ञानेश्वर इंटरव्यू के लिए धौलपुर भवन में उपस्थित हुआ। आजचं वर्तमानपत्र तुम्ही वाचलं असेल। हो सर। इंदिरा गांधी कुठल्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत? श्रीमती गांधी स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या दौऱ्यावर निघाल्या आहेत सर। स्कॅन्डिनेव्हियन देश कोणते? नॉर्वे, स्वीडन आणि सॉरी सर मला तिसऱ्या देशाचं नाव नाही आठवत। डेन्मार्क। थँक्यू सर। वेल मिस्टर मुळे, मार्गरेट थेचर यांनी मध्यावधी निवडणुका जाहीर केलेल्या आहेत, त्याच्यामागचं नेमकं कारण काय? निवडणुका जाहीर करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे फॉकलंड बेटांच्या युद्धामध्ये जे ब्रिटनला यश मिळालं ते। या यशामुळं मार्गरेट थॅचरची प्रतिमा ही ब्रिटनमध्ये खूप उजळली आणि याचाच फायदा घेऊन त्याने या मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या। आणखी काही कारण असावं अंतर्गत, म्हणजे काही कारण तुम्हाला माहिती आहे का? नाही सर, तसं काही कारण असेल तर ते मला ठाऊक नाही। तुमचं पहिलं नाव बरंच लांबलचक आहे, काही विशेष अर्थ आहे का त्याचा? मॅडम माझं पहिलं नाव ज्ञानेश्वर, महाराष्ट्रातल्या 13व्या शतकातल्या एका मोठ्या संतांचं ते नाव, आणि ते संतकवी म्हणूनही प्रसिद्ध आहेत। भक्तिपंथाचा पाया त्यांनी रोवला आणि या भक्तिपंथामुळे एक मोठी संत परंपरा महाराष्ट्राला लाभली। या संत परंपरेबद्दल काही सांगाल का? ही संत परंपरा ज्ञानदेवांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांच्यापासून सुरू होते आणि ही संत परंपरा कित्येक शतके अशीच चालू आहे। या संतांनी
ज्या सामाजिक रूढी परंपरा आहेत त्यांच्याविरुद्ध संघर्ष निर्माण केला आणि महाराष्ट्रातील जनतेला सामाजिक समतेचा संदेश दिला. ज्ञानदेवांप्रमाणेच एकनाथ, नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत चोखामेळा अशी बरीच नावं आपल्याला घेता येतील. या प्रत्येकाचं कार्य आणि कर्तृत्व खूप मोठं आहे. ज्ञानदेवांनी तरी मराठी भाषेतील जनतेला मराठी भाषेतच गीतेचं विश्लेषण करून सांगितलं आहे, तर संत तुकारामांनी जीवनाचं सार अगदी सोप्या भाषेत त्यांच्या अभंगात सांगितलं आहे. बरं, तुमचं पोस्टिंग जर एखाद्या आदिवासी विभागात झालं तर तिथल्या विकासाला प्राधान्य तुम्ही कशाप्रकारे द्याल? सर, मी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य देईल. म्हणजे आदिवासी समाज हा अजूनही राष्ट्रीय प्रवाहात सामील नाही झाला, याचं एकमेव कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. प्रत्येक गावात नसे ना का, निदान पंचकृषीत तरी एखादी शाळा असावी असं मला वाटतं. आपण शाळेत कोण येणार? लोकांचे आरोग्य, गरिबी या प्रश्नांकडे कधी लक्ष देणार? सर, मी आरोग्याला शिक्षणानंतर प्राधान्य देईल. म्हणजे मूलभूत शिक्षण दिल्यानंतर आरोग्यविषयक जाणीवा ह्या आपोआप निर्माण होतील. अंधश्रद्धा जाऊन आधुनिक विज्ञानावर आधारित औषधोपचार पद्धती घ्यायला लोक तयार होतील. वेल, मिस्टर मुळे, तुमचं शिक्षण हे खेडेगावात झालं, म्हणजे ग्रामीण भागामध्ये झालं. गेल्या 40 वर्षामध्ये या ग्रामीण भागाची प्रगती झाली आहे का? स्वातंत्र्यानंतरच्या 40 वर्षात प्रगती झाली खरी, पण ती म्हणावी इतकी नाही झाली सर. म्हणजे नेमकं काय? म्हणजे मागच्या 40 वर्षात शिक्षणाचा प्रसार वाढला, पण सध्याच्या माहितीयुगात लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. शहराबरोबर का नसेना, पण ग्रामीण जनतेलाही वाटू लागलं की आपल्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत. पण प्रत्यक्षात बघता बहुसंख्य ग्रामीण जनतेला साधं प्यायचं पाणीसुद्धा मिळत नाही. मग शिक्षण, रोजगार आणि सार्वजनिक आरोग्य या गोष्टी तर दूरच राहिल्या. याचा अर्थ लोकशाही असफल झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही सर, मुळीच नाही. पण भारतासारख्या विविध जाती धर्मपंथ असणाऱ्या देशामध्ये लोकशाहीही आवश्यक आहे. पण ती लोकशाही परिणामकारक होण्यासाठी अनेक सुधारणांची गरज हवी असं मला वाटतं. मिस्टर मुळे, तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले. हो सर. कोल्हापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? सर, माझा जिल्हा हा गूळ, चपला आणि कुस्ती या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे कोल्हापुराने अनेक ग्रामीण कलांना, लोककलांना वाव दिला आहे, म्हणूनच कोल्हापूरला कलापूर असंही म्हटलं जातं. आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच मराठी चित्रपटांची निर्मिती ही आमच्या कोल्हापुरात होते. इतकंच नव्हे तर सामाजिक सुधारणांची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शाहू महाराज हेही आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले. ओके. हॅलो, पाटील साहेब नाही आहेत केबिनमध्ये? अरे भाई, मुझे मिस्टर मुळे से बात करना है. मैं बेंजामिन बोल रहा हूँ. हाँ हाँ, मैं मुळे ही बोल रहा हूँ. कहिए साहब, क्या हुक्म है? भाई, कॉन्ग्रेचुलेशंस, तुम्हारा नाम सिविल सर्विस के लिस्ट में आया है. आज के अखबार में रिजल्ट है. सच? तो मैं क्या झूठ बोलता हूँ? आके देखो यार, रिजल्ट है मेरे पास. और सुनो, तुम्हारा नाम काफी ऊपर है. IAS IFS जो मांगोगे वो तुम्हें मिलेगा. बहुत अच्छा सर, बहुत बहुत थैंक यू, शुक्रिया. काम का हिस्सा समझकर उन्होंने व्यावसायिक प्रशिक्षण भी लिया. शिक्षा के पंख लेकर उन्होंने प्रशासनिक काम का प्रारंभ किया. असं वाटतं की भारताबाहेर सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वावरती कुठल्या देशाचा जर प्रभाव झाला असेल तर तो जपानचा झाला. दोन गोष्टी प्रामुख्यानं
अनेक गोष्टी शिकलो, पण त्यातल्या दोन गोष्टी प्रामुख्यानं माझ्याला असं वाटतं सतत माझ्या याच्यात राहतील, लक्षात राहतील किंवा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग झाल्या असतील असं मला वाटतं. पहिली गोष्ट त्या देशात असलेली शिस्त, आणि दुसरी गोष्ट कितीही जरी यशस्वी झाला माणूस, मोठा झाला, तरी त्याच्याकडे असलेली विनम्रता. ह्या दोन गोष्टी मला असं वाटतं की त्यांचा प्रचंड माझ्या मनावरती आणि एकंदरीतच कार्यपद्धतीवरती खूप मोठा परिणाम झाला. मी जपानी भाषा शिकलो आणि त्यामुळं मला तिथं साधारणत 1987-88 आम्ही जो भारत महोत्सव साजरा केला तिथे, तर 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 50 शहरांमध्ये आम्ही भारतीय संस्कृती, कला, साहित्य, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, चित्र, आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या सगळ्यांची प्रदर्शनं आम्ही तिथे संपूर्ण देशभर भरवली, अनेक सेमिनार्स, परिसंवाद भरवले. त्याच्यानंतर दुसरं माझं जे देशाबाहेरचं पोस्टिंग होतं ते रशियामध्ये होतं, आणि तिथं रशियात त्यावेळेस जवळजवळ युद्धसदृश अशी परिस्थिती होती, कारण रशिया सोवियत रशियापासून तो आताचा रशिया, नवा रशिया बनणार होता, बनत चाललेला होता. मी अशा वेळेस गेलो की फारसे तिथे लोक जायला उत्सुक नव्हते, आणि माझ्या दृष्टीने ती फार मोठी संधी होती, कारण लहानपणापासून आपण साम्यवादाविषयी ऐकत होतो, कम्युनिझमविषयी ऐकत होतो, समाजवादाविषयी ऐकत होतो, त्याची कशी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत होती आणि त्याचा पराभव कसा झाला किंवा खरोखरच तो पराभव होतो आहे का झाला असावा याचा अभ्यास करण्याची ती मला एक अमूल्य अशी संधी मिळाली. त्यामुळं साम्यवादापासून ते तथाकथित लोकशाहीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो 1992-95 मला पाहायला मिळाला. दुसरी गोष्ट जी मला करता आली तिथं की नव्या व्यवस्थेमध्ये भारत आणि रशियाचा व्यापार सगळा कोसळला, कारण पूर्वी आपण रुपी रुबल ट्रेड होता, तो कोसळल्यानंतर नवी त्या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नव्हती. तर मधल्या या परिवर्तनाच्या काळामध्ये कशा पद्धतीने व्यापार करायचा, काय करायचं, याच्यासाठी जी व्यवस्था लागणार होती ती उभी करण्याची संधी मिळाली. सिरिया हा त्या काळात अतिशय शांत होता, पण वरवर शांत असला तरी आतून त्याचे जे अंतप्रवाह होते त्याच्यामध्ये आम्हाला अशांतता किंवा पुढं होणाऱ्या उद्रेकाचे काही पडसाद जे आहेत, चाहूल त्याची जी होती ती दिसायची त्याच्यामध्ये. कधीकधी विशेषतः सामान्य माणसाशी बोलताना तिथली जी विशिष्ट अशी राजकीय व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये ते कसे दबलेले आहेत हे लक्षात यायचं. त्यांच्या ज्या इस्रायलचे जे लोक आहेत त्यांच्याविषयी ज्या भावना ज्या आहेत त्या लक्षात यायच्या. तिथे मोठा पॅलेस्टाईन लोकांचा कॅम्प होता, पॅलेस्टाईन लोकांना मी जाऊन भेटलेलो आहे, त्यांच्या इस्रायलबाबतच्या भावना ज्या आहेत त्या मी समजावून घेतल्या. मध्यपूर्वेत गेल्यानंतर मला हे जाणवलं की जगातल्या सगळ्या प्रश्नांचं जे मूळ आहे ते मध्यपूर्वेत आहे, विशेषतः जेरुसलेममध्ये आहे.
आणि जोपर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचे संबंध चांगले होत नाहीत तोपर्यंत जगभरचे जे वेगळे वेगळे प्रॉब्लेम आहेत ते सोडवता येणं फार कठीण आहे. म्हणजे विशेषतः डिप्लोमॅटला जर चांगला डिप्लोमॅट व्हायचा असेल तर निदान त्याला एकदा तरी मध्यपूर्वेत त्याचं प्रशिक्षण झालं पाहिजे किंवा तिथं त्याला तिथं राहण्याची संधी मिळाली पाहिजे, शिकता आलं पाहिजे, म्हणजे मग त्याला जग किती कॉम्प्लिकेटेड आहे ते लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मैंने जब उसको देखा दमस्कस में, देखते ही वो एक बहुत ही एक अच्छा इंसान मुझे नज़र आया, लेकिन उससे ज़्यादा जो उनका जो बुद्धि है, उनका जो इंटेलेक्चुअलिटी जो है, वो बहुत ही सामने उभर के आया. उस समय क्योंकि वो हमारा इंडियन हाई कमीशन में थे, इंडियन एम्बेसडर के साथ में वो काम करते थे, उन्होंने बहुत ही खूबसूरत एक पोएम वहाँ के सीरिया के जो राष्ट्रपति हैं बशीर असाद उनके बारे में बहुत एक खूबसूरत पोएम लिखा था. आणि त्यानंतर मग मी मॉरिशसला गेलो. मॉरिशसला मी एकच वर्ष होतो, पण त्या देशातही मला हे अभ्यासता आलं की एकाच देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक कसे राहू शकतात सामंजस्याने. आणि मॉरिशसचा जरी छोटा जरी देश असला तरी तिथं भारतीय मोठ्या संख्येने आहेत. जवळजवळ 70% तिथले जे लोक आहेत ते भारतीय वंशाचे लोक आहेत आणि बाकीचे काही आफ्रिकन वंशाचे लोक आहेत, काही फ्रान्समधचे फ्रेंच असे लोक आहेत आणि हे तुरळक चीनी आणि ब्रिटिश असे लोक आहेत. तर त्या लोकांच्याकडून पण खूप शिकता आलं, कारण आपल्या देशामध्ये जरी आपण वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र जरी राहत असलो तरी आपल्याला अजूनही 100% साक्षरता मिळवता आलेली नाही आहे, तिथंपर्यंत पोचता आलेलं नाही आहे. पण त्या लोकांनी 100% साक्षरता आपल्या देशात आणलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे आणि आपल्यापेक्षा त्यांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे आणि भारताचे आणि त्या देशाचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत. ज्या अतिशय चांगली जी मी म्हणेन की माझी तिथले जी यशस्वी अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी असताना भारतीय सांस्कृतिक केंद्र त्या ठिकाणी आम्ही स्थापन करू शकलो. त्याच्यानंतर आमचे आणि त्यांचे जे सुरक्षा संबंध होते डिफेन्स रिलेशन्स ते एका अशा लेवलला आम्ही पोहोचवली की तिथून ती खाली येण्याची शक्यताच नाही. ते अत्यंत दृढ, म्हणजे बाकी त्या देशामध्ये काही उलथापालथ जरी झाली तरी आपले आणि त्यांचे जे सुरक्षाविषयक संबंध आहेत त्याच्यात बाधा येणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था तिथे मी करू शकलो. त्याच्यानंतर मी जेव्हा तिथं गेलो तेव्हा भारत आणि मालदीव याच्यामध्ये फक्त मालेपासून त्रिवेंद्रमपर्यंत एकच विमान असायचं. मी गेल्यानंतर बेंगलोरला विमान सुरू केलं, चेन्नईला विमान सुरू केलं आणि कोचीला विमान सुरू केलं आणि मुंबईलाही सुरू केलं. अर्थात मुंबईची फ्लाईट जी आहे ती नंतर बंद करावी लागली, पण माझा असा उद्देश होता की आपलं हे शेजारचं राष्ट्र आहे, तिथे चीनमधून दरवर्षी 3-4 लाख पर्यटक तिथे येतात आणि भारतातून फक्त 30,000 लोक जातात. म्हणजे आपल्या देशामध्ये जनसंख्या भरपूर असूनही, आपला देश इतका जवळ असूनही आणि आपले आणि त्या देशाचे संबंध चांगले असूनही प्रत्यक्षात पर्यटक फक्त 30,000 जातात. आता 3 लाख ज्या देशातून लोक येतात पर्यटक म्हणून ते त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये त्यांची खूप मोठी मदत होते, योगदान मिळतं, तर त्यांचा प्रभाव वाढणारच. त्यामुळे आपल्या देशातली जास्तीत जास्त फ्लाईट्स वाढवणं
आणि जास्तीत जास्त लोकांना तिथे यायला प्रवृत्त करणं हा त्याच्या पाठीमागचा. आणि ही काही सोपी गोष्ट नव्हती, म्हणजे एका फक्त एका ठिकाणी कनेक्शन होतं, ते आम्ही 5 ठिकाणी कनेक्शन सुरू केली. मुख्य म्हणजे एक जो चांगला डिप्लोमॅट असतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम जर कुठलं असेल तर ज्या देशात त्याचं पोस्टिंग असतं त्या देशाला भारताविषयीचं विश्लेषण करणं, भारत देश काय आहे हे समजावून सांगणं. एका अर्थाने डिप्लोमॅट हा पूल असतो आणि तो किती विविध प्रकारचे पूल आपल्या कारकिर्दीत बांधतो याच्यावरून त्याच्या यशाचं आपल्याला खरं तर मूल्यमापन करता येईल. मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा जे लक्षात आलं ते हे की आम्ही न्यूयॉर्कमध्ये जगातली सगळ्यात मोठं कॉन्सुलेट आहोत. म्हणजे या अर्थाने मोठं की 250,000 व्हिसा, पासपोर्ट आणि इतर सर्व्हिस ज्या सेवा आहेत त्या आम्ही इथं लोकांना देतो. पण माझ्या लक्षात आलं की लोकांच्यामध्ये या सेवांविषयी जे समाधान अपेक्षित होतं ते नव्हतं लोकांचं. मी म्हटलं पहिल्यांदा आपलं जे काम आहे की आमच्या या कॉन्सुलेटचा जो चेहरा आहे, भारताचा जो चेहरा आहे, तो इथे येणारी जी माणसं आहेत पासपोर्टसाठी व्हिसासाठी त्यांना तो कॉन्सुलेटच्या रूपाने दिसतो. तर हा चेहरा स्वच्छ, कार्यक्षम आणि मैत्रीपूर्ण वाटला पाहिजे लोकांना. हा सगळ्यात माझा पहिल्यांदा या कॉन्सुलेटमध्ये माझं पहिल्यांदा मुख्य कामाचं मी ज्याच्यावरती केंद्रित केलं माझं लक्ष. प्रशासन में काम करते हुए भी ज्ञानेश्वर ने सोचा समाज के हम ऋणी हैं. ऐसी भावना रखते हुए विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया. काही प्रकल्प, सामाजिक प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्प एकत्रित राबवताना आम्हाला खूप काही त्यांच्याकडनं शिकता आलं. अब्दुल्लाट या गावातली जी लायब्ररी आहे, नेताजी सुभाषचंद्र वाचनालय, त्यांच्या जडणघडणीत ज्ञानेश्वर मुळे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये युवकांना मार्गदर्शनासाठी एक राष्ट्रीय व्याख्यानमाला आम्ही 2.5 वर्ष चालवलेली होती मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली. ही जून 2013 पासून 2015 पर्यंत ही खूप चांगल्या पद्धतीनं चालली होती, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वक्ते हे पुण्यामध्ये येऊन चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचे. त्याचबरोबर आम्ही युवकांनी सुरू केलेल्या आमच्या गावामध्ये अनाथ मुलांच्यासाठीचं जे बालगृह आहे, बालोद्यान, त्याच्या जडणघडणीमध्ये सरांचं मार्गदर्शन आणि सहकार्य हे आम्हाला नेहमी मिळत असतं आणि त्याच्या माध्यमातून ती एक खूप चांगली संस्था म्हणून आज नावारूपाला आलेली दिसते. देखिए, जीवन साथी जहाँ तक है, जीवन साथी अगर आई बिलीव कि ये सब की ऑपोजिट्स या सिमिलैरिटीज़ अट्रैक्ट, ये ठीक है, बट बेसिक है कि कहीं कोर वैल्यूज़ जो हैं आपकी, जो वैल्यूज़ हैं लाइफ की, वो कहीं मैच करनी चाहिए.
अगर आप वही चीज़ें नहीं अप्रिशिएट या वैल्यू करते हैं देन इट बिकम्स डिफ़िकल्ट. सो आई थिंक मोर देन कि हम लोग प्रोफेशनली एक ही तरह के यू नो एनवायरनमेंट में हैं और लिखते हैं, बट बिल्कुल फ़र्क, क्योंकि मैं कवि नहीं हूँ, मैं प्रोज लिखती हूँ, अंग्रेज़ी में लिखती हूँ, और वो बिल्कुल मराठी और हिंदी में लिखते हैं. तो कहीं वो सेंसिबिलिटी मैच की और कहीं आई थिंक लाइफ की जो कोर वैल्यूज़ हैं वो मैच की. सो हम लोग डिसाइडेड टू गेट मैरिड. आई थिंक इसमें इस पूरी जर्नी में इनके साथ जो मुझे लगता है कि बेस्ट रिलेशनशिप इन मैरिज इज़ पार्टनरशिप. आई थिंक द एक्सेप्टेंस की यू नो ऑफ दैट वी आर अ टीम, वी आर वर्किंग एंड गोइंग थ्रू दिस लाइफ एज पार्टनर्स. ईच हर एक की अपनी एक अस्तित्व है, दुनिया है, आपके अलग अलग एस्पिरेशंस भी हो सकते हैं, सपने भी हो सकते हैं, बट आप उनको साथ मिलके एक दूसरे को सपोर्ट करके अचीव कर सकते हैं. आई थिंक दैट इज़ द बेसिक मतलब वो जैसे कहो ना कि इनिशियल रोमांस के बाद जो जब तो उस अगर आप वो व्यू लेके चलें कि वी आर पार्टनर्स, वी हैव टू सपोर्ट ईच अदर, जो भी हम वो करना चाहते हैं या मैं करना चाहती हूँ अपनी लाइफ में, हम लोग एक दूसरे को सब रिस्पॉन्सिबिलिटीज निभाते हुए पुश करें, सपोर्ट करें, आई थिंक उस दैट हैज़ केप्ट अस गोइंग टुगेदर. वन थिंग आई रिमेंबर इज व्हेन आई वाज जॉइनिंग अ जॉब, सो आई आस्क्ड माय फादर लाइक व्हाट इज द इम्पॉर्टेंट लेसन इन लाइफ, हाउ व्हाट शुड आई डू, हाउ कैन आई मोटिवेट अदर पीपल टू वर्क. So he said, lead by example. त्यांनी सांगितलं की तुम्हाला जसं दुसऱ्या लोकांमध्ये इफेक्ट बघायचं आहे तुम्ही तसं जगा. He engages the youth a lot because I think he understands the energy and enthusiasm. He wants people to think, try new things, go for different things. I have learned a lot from you and I respect that. Anata karabakuwa totemo ii koto नारायण देव माश्ता. मैं आपसे बहुत कुछ सीख चुका हूँ और मुझे उस बात का गर्व है. जिन जिन स्थानों पर ज्ञानेश्वर परराष्ट्र गए वहां अपने प्रशासन की जिम्मेदारी बड़ी तत्परता से संभाली. वहां के लोग, उनकी संस्कृति, उनके जीवन का बड़ी बारीकी से अध्ययन निरीक्षण किया और उसका उपयोग भारत और संबंधित राष्ट्र के सांस्कृतिक प्रगतिशील गठन के लिए किया. Right now to invite every person, means every associate, okay, please come down, see the Indian consulate, and whatever you want to do, you can do the diplomacy. So he opened the door for everyone. So he's doing so many events, you won't believe that. It's happened when he came here, compared to all other consulates. So that's why I salute him to what his activity. His belief that he had a duty to do, which was to uplift and uphold India's honor with courage, strength, and honesty, and to continue walking the road of building stronger bonds between India and the United States, between Indian Americans and Indians in India, and between Indians and mainstream Americans. So I mean, if there was an award for diplomacy, Dhananjay Mulay has earned it in spades. Anybody can do well when everything is going well. Very few people do well when everything goes wrong. So the best compliment I can give our friend Ambassador Mulay is, this is a man you want on your side, standing with you as your friend, because when everything goes wrong, he'll still make it okay. Mulay sahab, agar aap unko nahi milne ja sakte ho, to wo aapko milne. कोई भी हो, चाहे बड़ी हस्ती हो सोसाइटी की या आम आदमी हो, ही कैन वॉक इन टू द कॉन्सुलेट, आस्क फॉर एन अपॉइंटमेंट एंड ही इज गिवन. एंड दैट इज वॉट
the biggest asset of Mulay sir, and that is the humanity. I've interacted with Mr. Mulay after coming here to America, and in this short tenure that I have met Mr. Mulay, I find that he is extremely progressive in his thinking, and he is working for the community, for India, and looking at changing the perception that is there ingrained. ज्ञानेश्वर ने सृजनशील साहित्य का निर्माण किया. लोक सत्ता, सकाल, साप्ताहिक साधना, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक भास्कर, इन समाचार पत्रों में साहित्यिक विभाग के लिए नियमित रूप से मराठी, हिंदी और अंग्रेजी में लेखन किया है. लोग अक्सर इनके पास आना चाहते हैं, इनसे खुद कविता सुनना चाहते हैं, इनसे मिलने के लिए बार बार हमसे अनुरोध करते हैं. आई वॉज हाईली इम्प्रेस्ड कि हमारे फॉरेन सर्विस में ऐसा भी कोई व्यक्ति है जो इतना ही लिटररी फिगर है. ज़्यादा करके हमारे यू नो पॉलिटिकल साइंस या इकोनॉमिक्स या हिस्ट्री वाले आते हैं, तो ये लिटररी फिगर आ गया है हमारे फॉरेन सर्विस में, तो एक उसकी एक यूनिक पॉइंट है. आई एडमायर हिम फॉर हिज being able to write poetry and all that in spite of being in busy postings. He finds the time for literature. पण ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर गेला आणि अजूनही फिरतो आहे त्या प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वरनी वेचलेलं आहे, काही ना काहीतरी वेचलेलं आहे. त्यात त्यांनी व्यक्ती वेचलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण वेचलेलं आहे, त्या ठिकाणचं निरीक्षण केलेलं आहे. और क्योंकि मुले जी को मैं देखता हूँ, भारतीय विद्याभवन का जो संस्कार है वो उनका भी संस्कार है. साहित्य संस्कृति के सेवा में अत्यंत लगे हुए हैं. राजदूत के रूप में काम करना एक बात है, राजदूत के रूप में अपने देश दोनों देशों के बीच, अमेरिका और भारत के बीच में एक सेतु का कार्य करना बड़ी बात है. उसके साथ साथ भारतीय भाषाओं, संस्कृति, साहित्य इत्यादि की सेवा को भी उसके साथ जोड़ लेना बहुत बड़ा काम है, वो मुले जी कर रहे हैं. ज्ञानबाची मेक, रशियर नव्या दिशान से आमंत्रण, माती, पंख आने आकाश, मानूस आने मुकाम और नौकरशाही से रंग, ये महत्वपूर्ण ग्रंथ हैं. उनके लेखन को विविध पुरस्कारों से सम्मानित किया गया है. त्यांच्या एकूण विचाराचा गाभा आणि खरं तर दृष्टिकोन जर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना किंवा कोणाही विद्यार्थ्यांना जर पाहायचा असेल तर मी असं म्हणेल की 2011 औरंगाबाद इथे जे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन झालं त्याचं त्यांनी जे बीज भाषण केलंय ते बीज भाषण हे क्लासिक या सदरात मोडावं अशा स्वरूपाचं आहे. ते असं म्हणतायत की स्पर्धा परीक्षात जे अयशस्वी होतात त्यांना माझा सल्ला आहे, स्पर्धा परीक्षा म्हणजे जगाचा अंत नाही आणि नव्या जगाची सुरुवातही नाही. नव्या जगाची सुरुवात स्वतःपासून होते. आणि मित्रहो, स्पर्धा परीक्षेचे दरवाजे तुम्हाला बंद होतील त्या क्षणी नव्या संधीचे लक्षावधी दरवाजे आपोआप उघडतात हे लक्षात घ्या. पूर्वी रोजगार पुरवणारी सरकार हीच मुख्य यंत्रणा होती आणि सामान्य माणसाचे जीवन सर्वस्वी शासनावर अवलंबून होते. तो सरकारी नोकरीचा थाट व महत्त्व आता राहिलेले नाही. माहिती तंत्रज्ञानापासून आर्थिक सेवापर्यंत आणि जैव अभियांत्रिकीपासून दूरसंपर्क माध्यमापर्यंत ज्ञानाच्या अमर्याद शाखा तुमच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम जसं ज्ञानेश्वर मुळे यांचे विचार, त्यांचं लेखन आणि त्यांचं जगणं हे प्रोत्साहन देतं, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेत अपयश आलं तरीही काही बिघडत नाही, किंबहुना तुमच्यासाठी अनेक दरवाजे खुले होतात हा संदेश त्यांच्याकडून येणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं.
ज्ञानेश्वर मुळेंची दृष्टी ही खऱ्या अर्थानं विशाल आहे आणि अनेकदा अगदी वेगळ्या अशा विषयांना देखील ते प्रांजळपणे स्पर्श करतात. उदाहरणार्थ, सामान्यतः माणूस आपल्या आयुष्यातल्या काही अप्रिय घटनेविषयी बोलत नाही, टाळतो. घटस्फोटी तशी एक घटना. त्याविषयी देखील त्यांनी इतक्या प्रांजळपणे एक विस्तृत लेख लिहिला. त्यात घटस्फोट घेताना पुरुषाची देखील काही बाजू असते. प्रत्येक वेळेला काही स्त्रीवरती तो अन्याय करतो असं नसतं. कधीकधी तो घटस्फोट हा वाजवी देखील असू शकतो. ही भूमिका इतक्या सौम्य शब्दात पण सुस्पष्ट अशी मांडलेली मी तरी मराठीत वाचलेली नाही. महिलांनी आत्मकथनामध्ये लिहिलेलं आहे की माझ्यावर किती अन्याय केला, मला घटस्फोट दिला, म्हणजे मी किती उद्ध्वस्त झाले, अशा प्रकारचे लेखन अनेक स्त्रियांनी केलं आहे. पण पुरुषाची बाजू मराठी साहित्यामध्ये हे फक्त ज्ञानेश्वर मुळेंनी या लेखात प्रथम मांडली आहे. हे देखील त्यांचं एक वेगळेपण म्हणता येईल. जमीन ही आपल्याला काय पेरावं सांगणार नाही, पण काय पेरायचं ही निवड ही आपण करावी लागते. तशा पद्धतीनं जीवन ज्ञानेश्वर मुळेने आपलं स्वतःच घडलेलं आहे की ज्ञानेश्वर मुळे हे कोल्हापूरचं भूषण नुसतं फक्त नाही, तर ते महाराष्ट्राचे देशाचे भूषण आहेत. Dhananjay is extremely passionate about his work as well as his creative interests. I think that Dhananjay is a hardcore romantic, and I think it is that romanticism in him which drives his passion both professionally as well as in his creativity. Sachmuch mein ek insaan nahi devta hai sir. Is tarike se baatein karte hain hum, matlab soch nahi sakte sir ke bare mein. Jahan jata hu wahan राष्ट्र प्रेम निरंतर अपने साथ होता है. ऐसा मानने वाले ज्ञानेश्वर को विश्व ही मेरा घर ये धर्म लगता है. इस वैश्विक सफर के आसमान में गांव की मिट्टी की आस मन में लिए हुए जिंदगी जी रहे हैं. संसार के सभी मनुष्यों की भलाई का विचार मन में रखते हुए उन्हें जोड़ने का काम वो करते रहते हैं. Yeah.